लाल मातीतली कुस्ती म्हणजे सांगली नंतर आता बीड मध्ये परळी कोर्टाचं राज ठाकरे यांना वॉरंट आलेलं आहे. सांगली कोर्टानंतर परळी कोर्टानं राज ठाकरेंना वॉरंट दिले. मराठीच्या मुद्द्यावरील आंदोलनाबाबत हे वॉरंट दिलेलं आहे. महत्वाची बातमी या क्षणाची, राज ठाकरेंविरोधात अजामीन पात्र हे वॉरंट आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत. सागर, सांगली कोर्टानंतर आता परळी कोर्टानं हे अजामीन पत्र वॉरंट राज ठाकरेंना दिलेलं आहे. मराठी संदर्भातलं केलेलं आंदोलनासंदर्भात असल्याचं कळतंय, काय तपशील आहेत? वास्तविकतेत 2008 हे प्रकरण आहे आणि या प्रकरणाच्या संदर्भामध्ये जानेवारी 2022 मध्ये परळी येथील तालुका न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट काढला आहे. या संदर्भात आता गृह मंत्रालयाच्या वतीने एकतर परळी बीड येथील प्रकरण, त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ प्रकरण, या दोन्ही प्रकरणाच्या संदर्भात आता काहीतरी कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं समजतं. विशेष म्हणजे या दोन्ही जे गुन्हे आहेत ते अजामीन पात्र वॉरंटचे आहेत आणि स्वतः राज ठाकरे यांच्या वकिलांच्या वतीने यापूर्वी सांगण्यात आलेलं आहे की सांगली 32 शिराळ येथे ते 9 ते 10 तारखेपर्यंत त्यांची बाजू मांडतील आणि कोर्टाकडनं त्यांना दिलासा मिळेल. पण राज ठाकरे यांच्या अडचणी त्यांच्या जुन्या प्रकरणावरनं वाढताना दिसते. गोंगा हे प्रकरण राज ठाकरे यांच्यावर आता महाविकास आघाडीच्या वतीने वेगवेगळ्या जुन्या केसेस समोर करत अडचणी वाढवण्याचा प्रकार सुद्धा आहे की काय, अशी याचा एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. ठीक, सागर धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर 2008 हे परळीमधलं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणात आता कोर्टानं त्यांना वॉरंट जारी केलेलं अजामीन पत्र हे वॉरंट आहे. तर इकडे 32 शिराळा सांगलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे त्यांच्यावर वॉरंट आहे. 9-10 तारखेपर्यंत ते आपली भूमिका यामध्ये मांडणार आहे.